उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि तिथपासून त्यांच्यावर अनेकांनी आरोप करायला सुरुवात केली. ठाकरे सरकारवर 5 महिलांनी आतापर्यंत भरपूर टीका केली आणि त्याची महाराष्ट्रात चांगलीच चर्चाही झाली. उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधणाऱ्या कंगना राणा, जयश्री पाटील, नवनीत राणा, अमृता फडणवीस यांनी वेळोवेळी ठाकरे सरकारला टार्गेट केलं. त्यांच्या आरोपांच्या केंद्रस्थानी म्हणून उद्धव ठाकरे हेच होते. म्हणूनच ठाकरे सरकारवर निशाणा साधणाऱ्या या महिला आणि त्यांच्या वादाबद्दल या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. सुरुवात करूयात कंगना राणावतपासून. 9 सप्टेंबर 2020 अभिनेत्री कंगना राणावतच्या घरावर बीएमसीने बुलडोजर चालवला. अवैध बांधकामावर ही कारवाई होत असल्याची बतावणी त्यावेळी पालिका अधिकाऱ्यांनी केली. मात्र त्यानंतर काही दिवस कंगना राणावतने थेट उद्धव ठाकरे यांच्यावर पातळी सोडून टीका केली. त्यानंतर केंद्र सरकारकडून तिला सुरक्षा मिळालीच. मात्र त्या काळात कंगना राणावत ही फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरात चर्चेचा मुद्दा झाली होती. आता अमृता फडणवीस. देवेंद्र फडणवीसांनी जेव्हापासून विरोधी पक्षनेते पदाचा कारभार स्वीकारलाय तेव्हापासून त्यांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय. मुंबईतल्या रस्त्यांवरील खड्डे असो, सरकारमधील घोटाळा असो की नवाब मलिक, अनिल देशमुख सारख्या मंत्र्यांना जेल असो, अमृता फडणवीसांनी जमेल तिथे जमेल तसं थेट उद्धव ठाकरेंना कधी नाव घेऊन तर कधी नाव न घेता टार्गेट केलंय. त्यानंतर मीडियासमोर येतात त्या जयश्री पाटील. एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन, त्यामध्ये वकील गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नीची झालेली एंट्री खूप चर्चेत राहिली. याच दरम्यान शरद पवारांच्या घरावर हल्ला झाला आणि वकील सदावर्तेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यात त्यांच्या पत्नी जयश्री पाटलांनी शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांना टार्गेट केलं. मात्र उद्धव ठाकरे हे देखील त्यांच्या निशाण्यावर त्यावेळी होतेच. या सगळ्या गोष्टी संपतायत न संपतायत तोच नवनीत राणा पुढे येऊन थेट उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालीसा म्हणण्याचा चंग बांधतात. मात्र ठाकरेंच्या मातोश्री बंगल्यासमोर जाऊन हनुमान चालीसा म्हणण्याचा कार्यक्रम राणांना रद्द करावा लागतो. पण त्यासाठी राणा दाम्पत्याला पोलीस स्टेशनची पायरी मात्र चढावी लागली. राणा दाम्पत्य पोलीस स्टेशनची पायरी जरी चढले असले तरी त्यांनी सरळ सरळ उद्धव ठाकरेंना टार्गेट करायचं सोडलं नाही. उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्वावरूनही राणा दाम्पत्याने आणि खास करून नवनीत राणांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. कंगना राणावत, अमृता फडणवीस, जयश्री पाटील, नवनीत राणा या महिला ठाकरे सरकारला घेरत असतानाच केतकी चितळे या अभिनेत्रीनं एक फेसबुक पोस्ट करून सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं. शरद पवारांवर टीका करताना केतकीने हद्दच केली. या पोस्टनंतर केतकीवरही बरीच टीका झाली. मात्र ठाकरे सरकारमधील नेत्यांवर टीका करणाऱ्या महिलांच्या यादीमध्ये केतकीचंही नाव आलं. तर आतापर्यंत 5 महिलांनी ठाकरे सरकारवर टीका केली आणि त्याला उत्तर देण्यासाठी रुपाली पाटील, रुपाली चाकणकर, दीपाली भोसले सय्यद, किशोरी पेडणेकर, मनीषा कायंदे आणि नीलम गोरे अशा महिला मैदानात उतरल्या. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. पाहत रहा मुंबई तक.